नमस्कार, मी प्राजक्ता. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. 17,000 नारळापासून साकारली बप्पांची मूर्ती. देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देशाच्या अनेक भागात गणेशाच्या अनोख्या मूर्तीची प्रतिष्ठापना होताना दिसते. असेच एक चित्र हैदराबादमध्ये पाहायला मिळाले. येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. 17,000 नारळाच्या वापरातून ही मूर्ती तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला. आज पहिली स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलात सामील झालेली आहे. कोची येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी नौदलाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. आज भारतीय नौदलासाठी आज ऐतिहासिक दिवस असून आज भारतातील नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. उदयनराजे शिवेंद्रराजे आमने सामने. साताऱ्यातील कास भागातील अनधिकृत बांधकामावरून चांगलेच रण उठले आहे. आज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांनीही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली आणि काचच्या अनधिकृत बांधकामाबाबत चर्चा केली. एकामागून एक असे दोन्ही राजे या काचच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापणार की काय अशी चर्चा सुरू आहे. ड्रोनने गावाचा सिटी सर्व्हे करण्यास सरपंचांचा विरोध. सांगलीतील कडेगाव तालुक्यातील 36 गावात ड्रोनद्वारे सिटी सर्व्हे करण्यात येणार असून त्यात गावटांच्या हद्दी, गावातील घरे आणि रस्त्यांच्या हद्दी निश्चित केल्या जाणार आहेत. परंतु हे करीत असताना भूमी अभिलेख विभागाने सरपंच व ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. त्यामुळे कडेगाव तालुक्यात ड्रोनद्वारे सिटी सर्व्हे करण्यास सरपंच परिषदेने तीव्र विरोध केला असून याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. बिल गेट्स अदर पुनावाला यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टर स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूबाबत वडील दिलीप लुनावत यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सिरम इन्स्टिट्यूटचे आणि बिल गेट्स यांना केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. कोविड लसीच्या दुष्परिणामामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत दिलीप लुनावत यांनी मुलीच्या मृत्यूबद्दल 1,000 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी याचिकेत दाखल केलेली आहे. पुणे महापालिका विभाजनाबाबत फडणवीसांचे स्पष्टीकरण. फडणवीस म्हणाले, पुणे महापालिकेच्या विभाजनाबाबत राज्य सरकार पुढे भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो, आज तरी कुठलाही प्रस्ताव नाही. पुण्याचे दोन भाग होणार नाहीत हा नवीन वाद कशाला काढता. आपल्याला विकासाकडे जायचं आहे. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. मातोश्रीवर किती खोके जातात माहिती आहे, रामदास कदम यांचा आरोप. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणावरून शिंदेकडे गेलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. मातोश्रीवर किती खोके जातात याची माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे. सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक. झारखंडमधील चाईबासा जिल्ह्यातील कुचई पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि माओवादी नक्षलवाद्यांमध्ये आज भीषण चकमक सुरू आहे. यामध्ये आत्तापर्यंत 2 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. झारखंड पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्सच्या संयुक्त कारवाईत नक्षलवाद्यांचा एक मोठा तळही उद्ध्वस्त करण्यात आला आहे. दसरा मेळाव्यावरून होणार महाभारत. ऐन गणेशोत्सव सुरू असताना राजकीय वर्तुळात वाद सुरू आहे तो दसरा मेळाव्याचा. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता दरवर्षी होणारा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा कोणाचा होणार असा हा वाद रंगला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोन्हींकडून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून महाभारत होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भाजप नेत्यावर विनयभंगाचा व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर याने विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संजय वाजपेयी असे बल्लारपूर भाजपच्या आरोपी शहर सचिवाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात संजय वाजपेयी विरोधात छेडछाड व पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. याचबरोबर रात्रीचे बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा 30,000 वर.